जेव्हा माझ्या पायांचे लगातार ऑपरेशन झाले सो तेव्हा मला पण असं झालं की नाही मी डॉक्टर होणार आणि मी ऑर्थोपॅडिक सर्जन होणार, कारण मला पण बघायचं आहे की मला नक्की काय झालेलं. आणि ह्या जे पेशंट्स असतात त्यांना खूप वेदना होतात ऑर्थोपॅडिक सर्जन्सला, ते मला माहिती आहेत, मी स्वतः जाणवले आहेत ते, त्यामुळे मला ऑर्थोपॅडिक सर्जनच व्हायचं आहे. या जिद्दी मुलीचं नाव आहे स्नेहल. 7 वेळा ऑपरेशन झाल्यानंतरही तिच्यातली डॉक्टर बनण्याची जिद्द कायम आहे. तिच्या जिद्दीचा, मेहनतीचा तिच्या वडिलांना अभिमान आहे. 2012 या कालावधीत जवळजवळ तिचे 7 ते 8 ऑपरेशन झाले, त्यासाठी आमचा गेलेला वेळ, तिने सोसलेल्या यातना, त्याच्यातूनही तिची जिद्द. अक्षरशः ऑपरेशन थिएटरला जाताना ती त्याच्यावर जी सजून बसायची, डॉक्टरना अगोदरच सांगायची, डॉक्टर तुम्ही जो काही निर्णय घ्याल माझ्या ऑपरेशन संदर्भात, माझं ऑपरेशन करणार आता माझ्याशी कन्सल्ट करा, नंतरच तुम्ही निर्णय घ्या. अक्षरशः नवरीसारखी नटून थटून बसायची. आणि त्याचवेळी तिने जिद्द केली होती, मी माझ्यावर जे हे आज उपचार करतायत ह्याचं नक्की, याच्या पाठीमागे कोणतं संशोधन आहे, डॉक्टर कसं होतात ह्या वेदना, मी सुद्धा ह्या वेदना भोगते, त्या वेदना मला समजून घ्यायच्यात, उमजून घ्यायच्यात, म्हणून डॉक्टर व्हायचे, त्याचवेळी तिने निर्णय केलेला होता. स्नेहा BKL वालावलकर कॉलेजची विद्यार्थिनी, मोठ्या जिद्दीनं अभ्यास करते, पण अचानक झालेल्या फिवाडीमुळे सध्या स्नेहलचं अभ्यासावरचं लक्ष विचलित झालंय. आम्ही ते कॉलेज अफोर्ड करू शकू म्हणून तिथे ऍडमिशन घेतलंय, पण आता 3 लाख हे 15 दिवसात खूप जास्त होत आहेत, त्यामुळे पॅरेंट्स तेवढे मॅनेज नाही करू शकत आहे आणि त्यामुळे आमचा अभ्यासावर पण लक्ष नाही लागत आहे. स्नेहलच्या स्वप्नासाठी झटणारे तिचे आई वडील तर पार खचलेत. मुलीला डॉक्टर करायचंय पण पैशांचं सोंग कुठून आणायचं. 5.5 लाख रुपये फी भरली त्यांची, आणि आता अचानक दुसऱ्या वर्षाची फीची जुळवाजुळव चालू असतानाच त्यांनी हे सांगितलं 3.5 लाख रुपये फी वरची एक्स्ट्रा भरा म्हणून. मग एकदम धक्का बसला, आता एवढे आणायचे कुठून आम्ही पैसे, कारण दुसऱ्या वर्षाच्या फीची जुळवाजुळव चालू असताना हे पैसे भरायचे की आता दुसऱ्या वर्षाचे पैसे भरायचे, हा मोठा प्रश्न आहे. सगळी पैशाची जमवाजमव करणे अशक्य आहे, अशक्य आहे. अशा ह्याच्यात ताण तर आपल्यावर ताण येतोच, कुटुंबावर ताण येतो, पण त्या विद्यार्थ्यावरही ताण येतोय आणि मोठा तणाव आता निर्माण झालेला आहे. काय करावं हा मार्गच दिसत नाहीये. कॉलेजच्या प्रशासनाचं काय म्हणणं आहे तेही जरा ऐकूयात. ॲडॉक फी होती, ही ॲडॉक फी फी रेग्युलेटिंग अथॉरिटी यांनीच ठरवून दिलेली होती, त्याप्रमाणे आम्ही ती त्यांच्याकडनं घेतलेली होती. आणि आत्ताचा जो विषय आहे यामध्ये 7.25 हा जो विषय आहे हा ह्याच्यामधला डिफरन्स त्या लोकांना द्यायचा आहे. ही वाढ जी आहे ही प्रत्यक्ष आम्ही केलेली वाढ नाही आहे. स्नेहलची जिद्द आणि तिला डॉक्टर करण्याची आई वडिलांची धडपड, अडसर आहे तो वाढत्या फीचा आणि आधार आहे तो फक्त सरकारचा. बघायचंय सरकार या पालकांची दखल घेणार का. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह मंगेश चिवटे, IBN लोकमत, मुंबई.